बाळूमामा ही सिरियल म्हणजे ॲक्च्युली छोटा बाळूमामा ज्यावेळेस समर्थ करत होता त्यावेळेस समर्थला म्हणजे छोट्या बाळूमामाला एक नागराजाचं दर्शन होतं आणि त्यावेळेस जे कास्टिंग झालं ज्या नागराजाचं कास्टिंग झालं होतं ते आय थिंक काहीतरी मिसमॅच झालं होतं त्यावेळेस सो कोणी आलं नाही त्यावेळेस आणि इथे जो एक पोस्ट प्रोडक्शन करत होता ओंकार माझा मित्र आहे सो त्याने मला फोन केला आणि योगायोगाने मी फिल्म सिटीतच होतो त्यावेळी सो त्याचा फोन आला की एक असं असं कॅरेक्टर आहे तू करशील का मी म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही करेन आलो सरांना भेटलो संतोष सरांना आणि ज्यावेळेस संतोष सरांना भेटलो मी त्यावेळेस संतोष सर मला म्हणाले की सुमित तुझ्यासाठी माझ्या डोक्यात काहीतरी आहे म्हणजे मला बघूनच म्हणाले होते ते की माझ्या डोक्यात एक काहीतरी कल्पना आहे तुझ्यासाठी तुला घेऊन मग आपण ती करूया फक्त तू माझ्या टचमध्ये राहा सो मी म्हणलं ठीक आहे सर मग आमचा तो शूट झाला एपिसोड नागराजचा आणि एक महिनाभरात सरांचा मला फोन मी त्याच्यामध्ये सरांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो टचमध्ये राहत होतो सरांशी आणि एक महिना दीड महिन्यांनी सरांचा मला फोन आला की सुमित एक लुक टेस्ट आहे तू ये तर त्यावेळेस सरांनी मला सांगितलं होतं की कशाची लुक टेस्ट आहे काय सो आलो लुक टेस्ट आली मला कॉस्ट्युम्स वगैरे दिले होते आणि त्यावेळेस मला समजलं की मी बाळूमामासाठी लुक टेस्टसाठी सरांनी मला बोलवलं आणि लुक टेस्ट झाली सरांना आवडली चॅनलला आवडली सो आणि त्या पद्धतीनं माझंही सिलेक्शन झालं म्हणजे खरंच खूप छान आणि योगायोगाने मिळाली असं म्हणायला हरकत नाही तू कॉस्ट्युमचा विषय काढलास तर गेटअप एक विशेष आहे म्हणजे मस्त धोतर आहे घोंगडी आहे पिळदार मिशी आहेत फेटा आहे आणि ही काठी अर्थात आहेच ही मिशी खरी आहे नाही मला ॲक्च्युली वेळच नाही मिळाला मिशी वाढवायला खरं सांगायचं तर म्हणजे आय थिंक 22-23 एप्रिलला मार्च एप्रिलला माझं लुक टेस्ट झाली होती आणि 28 शूट चालू होईल असं मला सांगण्यात आलं होतं त्यामुळे या 8-10 एवढी मिशी वाढणं शक्य नाही त्याच्यामुळं या कॉस्ट्युमदार आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी मिशी वगैरे सगळं नकलीच आहे तुझं जे डोक्यावर हा फेटा आहे म्हणजे तोही तुम्ही रोज बांधता का तो बांधून नाही हा फेटा रोज बांधावा लागतो आणि हा फेटा फक्त कसं आहे फेटाही आहे आणि याच्यामध्ये एक ही जरीची लाईन तो एक वेगळं कापड आहे सो ते दोन्ही मिक्स करून बांधलेला आहे म्हणजे मी या आधी जेव्हा सेटवर आली आहे तेव्हा मला मी सगळ्यांकडूनच ऐकलं आहे म्हणजे की या सेटवर काम करणाऱ्या प्रत्येकाला बाळूमामाचं काही ना काहीतरी परिचित काही ना काहीतरी त्यांना असं जाणवलं की ते आहेत असं त्यांना सगळ्यांना अनुभवाला आहे तू आत्ता नवीन आहेस तू नवीनच टीम जॉईन केली आहेस आता आणि या संपूर्ण गेटअपमध्ये तू आला आहेस तुलाही येतील भविष्यात कधी ना काहीतरी अनुभव पण जेव्हा तू या गेटअपमध्ये येतोस तेव्हा काय ती एनर्जी असते आणि कसा फील एनर्जी म्हणजे खूप एनर्जेटिक आणि हे खूप रुबाबदारी कॅरेक्टर आहे सो त्याच्यासाठीच हे ज्यावेळेस कपडे घालतो ना त्यावेळेस असं वाटतं की मी सुमित नाही आहे इट्स लाईक की बाळूमामा काय होते त्यावेळेस हे मला या कपड्यातून जाणवतं म्हणजे असं नाही की कारण ते मला समजतं ना की एवढा जड फेटा हातात अशी काठी भारदस्त काठी पायात कोल्हापुरी जाडजूड चप्पल ते घेऊन चालणं आणि ते किती अवघड असतं हे मला जाणवतं या कपड्यांमध्ये ॲक्च्युली जेव्हा आता तू बाळूमामाची भूमिका साकारतोस त्या भूमिकेमध्ये तू स्वतःला मोल्ड करतोयस तू स्वतः काही बदल केलेस वागण्या बोलायचे उभं राहण्याचे किंवा त्या पद्धतीने उभं राहायचं त्या पद्धतीने बोलायचं अशी तू स्वतःचा काही हा होमवर्क चालू हो चालू आहे माझा ॲक्च्युली बाळूमामांची एक वेगळी स्टाईल होती बोलायची म्हणजे ज्यावेळेस ते काही आदेश द्यायचे त्यावेळेस त्यांची एक स्टाईल अशी होती की ते काठी वाकवायचे हात येते ठेवून हे सो हे बोलायचं ते असं आणि असं आदेश द्यायचे लोकांना सो त्या स्टाईलचा कारण ज्यावेळेस मी हे असं करतो कधी कधी फंबल होतं आहे कारण ते प्रॅक्टिस नाही आहे सो त्याचं एक प्रॅक्टिस चालूच आहे माझं आणि त्यांची चालण्याची जी स्टाईल आहे बोलण्याची स्टाईल आहे ते असे डोळ्यावर करून बोलून ते हां मग ती थोडीशी सवय करून घेतो आहे मी आता आणि त्याचंही प्रॅक्टिस करतो मी रोजच्या आणि या मालिकेबद्दल किंवा या सेटबद्दलची अट्रॅक्टिव गोष्ट म्हणजे इथे गायी आहेत घोडे आहेत मेंढ्या आहेत तुझा तो पहिला सीन होता या मालिकेसाठी तू मोठे बाळूमामा प्ले करतोस तो पहिला सीन कसा होता आणि तुझी ह्या सगळ्यांची ओळख झाली का मेंढ्या खरं तर इथल्या मेंढ्या खूप हट्टी आहेत ऐकत नाही आहेत अजिबातसुद्धा आणि पहिला सीन होता मेंढ्यांना घेऊन मी जातो आहे वगैरे तो सीन होता कारण तर ओढाव्या लागत होत्या मेंढ्या अशा खेचाव्या लागत होत्या मेंढ्या खूप हट्टी आहेत इथल्या मेंढ्या पण होईल हळूहळू होईल मैत्री कारण त्यांना जुन्या बाळूमामाची सवय आहे समर्थाची सवय आहे माझी होईल पण खरंच आम्हालाही बघायला आवडेल तुला आता या मोठ्या बाळूमामांच्या भूमिकेत खूप शुभेच्छा मालिकेसाठी तुला आणि थँक्यू सो मच गप्पा थँक्यू सो मच थँक्यू सो मच